रमजान महिन्यात चौथ्या पाचव्या दिवशी पाणी पुरवठा करण्याची मागणी. येणारा महिना हा मुस्लिम समाजातील पवित्र रमजान व धार्मिक मानला जातो. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने शहरात 8 ते 10 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. येणाऱ्या रमजान महिन्यात चौथ्या व पाचव्या दिवशी पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष शेख रफिक यांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. नगरपालिका प्रशासनाच्या वतीने आज रोजी 8 ते 10 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने मुस्लिम बांधवांचा पवित्र असणाऱ्या रमजान महिन्यामध्ये 5 दिवसाआड पाणी पुरवठा करून नागरिकांची होणारी हेडसांड थांबवावी. आपल्या धरणामध्ये पाणी साठा मुबलक आहे, त्यामुळे 5 दिवसाआड पाणी पुरवठा करणे शक्य आहे असा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. यावेळी निवेदन देताना शेख रफिक, शेख करीम, पवन देशमुख, अमोल मोरे, कडुबा मोरे, महेंद्र जाधव आदी उपस्थित होते. बुलडाणा शहर में कुछ राजकीय पुंडारियों ने भाषणबाजी की थी. बुलडाणा शहर में तीसरे दिन पे पानी पुरोठा किया जाए यहाँ, वो आज तक पानी पुरोठा तीसरे दिन पे नहीं हुआ. आज भी बुलडाणा की ये परिस्थिति है कि 8वें से 10वें रोज पे पानी आज भी पुरोठा हो रहा है. इसीलिए स्वाभिमानी शेतकरी संगठना ने 5वें दिन पानी पुरोठा की मांगनी की है, क्योंकि आने वाला जो महीना है वो रमजान का धार्मिक महीना है. उस महीने में 5वें दिन पे पानी पुरोठा नहीं करने पर स्वाभिमानी शेतकरी संगठना नगर पालिका मुख्य अधिकारी साहेब को बेशरम का फूल देके आंदोलन करेंगी और इसकी जवाबदारी नगर पालिका मुख्य अधिकारी पे रहेंगी.